आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि या देशामध्ये विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे असे माननीय नितीनजी गडकरी यांचा 27 तारखेला जन्मदिवस आहे आणि मागील अनेक वर्ष माननीय नितीनजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सेवा प्रकल्पांचं आयोजन करत असतो. यावर्षीच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दक्षिण पश्चिम नागपूरच्या वतीनं आपण नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला विनंती केली आणि कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प हा आयोजित करण्याचा आपण निर्णय केला. आज त्याचं उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित माननीय खासदार डॉक्टर विकास महात्मेजी, आपले अध्यक्ष प्रवीण दटकेजी, रामदास आंबटकरजी, संजय भेंडेजी, संदीप जोशीजी, प्यारे खानजी, मुन्ना यादवजी, राजूजी हडप, आपले मंडळाचे अध्यक्ष किशोर वानखेडे, नरेंद्र बोरकरजी, नीताताई ठाकरे, अश्विनीताई जिचकार, अर्चनाताई डेहनकर, प्रकाशजी भोयर, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मेडिकल डायरेक्टर आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कॅम्प या ठिकाणी होतो आहे ते कॅन्सरचे अतिशय निष्णात आणि सुप्रसिद्ध डॉक्टर श्री डॉक्टर आनंद पाठक, शैलेशजी जोगळेकर, NCI चे सर्व डॉक्टर्स आणि टीम या ठिकाणी उपस्थित, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता आणि नागरिक भगिनी बंधूंनो, आताच डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की कॅन्सर हा कुठल्याही वयोगटामध्ये होऊ शकतो, त्याची कारणं देखील अनेक आहेत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॅन्सर या रोगाचं नाव ऐकून एक भीतीचं वातावरण तयार होतं आणि याचं कारणही असंच आहे की अनेक वेळा घरच्या एका व्यक्तीला कॅन्सर झाला तर संपूर्ण परिवार त्याच्या ट्रीटमेंटमुळे व्यथित होतो, व्यस्त होतो आणि म्हणून एक लांबची ट्रीटमेंट, काही प्रमाणात खर्चिक ट्रीटमेंट, अशा प्रकारे कॅन्सरची एक ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागते. पण त्याचवेळी कॅन्सर हा जर वेळेत डिटेक्ट झाला तर 100% क्युअर होण्याचं प्रमाण अतिशय मोठं आहे. तो जर उशिरा डिटेक्ट झाला तर मात्र अनेक वेळा कॉम्प्लिकेशन्स होतात आणि म्हणून पहिल्यांदा तर कॅन्सर होऊ नये याकरता जनजागृती करणं, विशेषतः आपला नागपूर आणि विदर्भाचा भाग आहे यामध्ये कॅन्सरचे पेशंट मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपल्याकडे तंबाखू, खर्रा, पान, जर्दा हे खाण्याचं प्रमाण मोठं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला कॅन्सरचे रुग्ण आढळतात. आणि दुर्दैवाने भारताबद्दल असं बोललं जातं आहे की 2030 सालापर्यंत भारतामध्ये लाईफस्टाईल डिसिजेस जसे आहेत, डायबेटीससारखे, हायपरटेन्शनसारखे, त्यासोबत अतिशय झपाट्याने कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होणार आहे आणि म्हणून आपण जर हे आधीच प्रिव्हेंट करू शकलो, त्याला अर्ली डिटेक्ट करू शकलो तर आपलं 100% त्यातनं बाहेर पडता येऊ शकतं. आणि म्हणून हा कॅम्प आपण या ठिकाणी आयोजित करण्याचं कारण एकीकडे जनजागृती करणं आहे आणि दुसरीकडे अर्ली डिटेक्शनच्या माध्यमातून जर दुर्दैवाने कोणाला कॅन्सर झालाच तर त्यांना तात्काळ ट्रीटमेंट देऊन आणि त्यांना वाचवणं, केवळ वाचवणं नव्हे तर त्यांना पूर्ण फिट करणं
अशा प्रकारची भूमिका या कॅम्पच्या पाठीमागे आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आज नागपुरात एक अतिशय सुसज्ज आधुनिक अशा प्रकारची सेवा करण्याच्या उद्दिष्टानं सुरू झालेली इन्स्टिट्यूट आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने आपल्या भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण पश्चिम मंडळाच्या सोबत हा कॅम्प या ठिकाणी निःशुल्क घेतलेला आहे. सगळ्या प्रकारची सेवा ते या ठिकाणी आपल्याला देत आहेत. अतिशय सुंदर व्हॅन ज्याच्यामध्ये मॅमोग्राफी आहे, ज्याच्यामध्ये डिजिटल एक्सरे आहे, ती देखील या ठिकाणी आलेली आहे. आणि आम्ही असंही संकल्प केला आहे की इथे डायग्नोसिस झालेल्यांपैकी ज्यांना उपचार लागतील आणि त्यांची आर्थिक अवस्था जर योग्य नसेल तर अशा प्रत्येक व्यक्तीचा उपचार देखील या कॅम्पमधल्या हा आम्ही मोफत करू, अशा प्रकारचा देखील आम्ही भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम नागपूरच्या वतीनं निर्णय घेतलेला आहे. मला विश्वास आहे की हे जे सेवेचं कार्य आपण करतो आहे याचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांना होईल. जरी दक्षिण पश्चिम नागपूरनी हा कॅम्प आयोजित केला असला तरी नागपुरातल्या कुठल्याही भागातनं पेशंट आले किंवा नागरिक आले तरी देखील त्यांना पूर्ण सोय या ठिकाणी देण्यात येईल हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो. मी विशेष अभिनंदन दक्षिण पश्चिम नागपूरचं आपलं मंडळ, आपले नगरसेवक, पदाधिकारी यांचं करू इच्छितो की मोठी मेहनत सगळ्यांनी केली. 40 ठिकाणी रजिस्ट्रेशनचं काम झालं, त्यातनं 3,000 पेशंट्स आयडेंटिफाय, 3,000 लोक आयडेंटिफाय झाले की ज्यांना स्क्रीनिंगची आवश्यकता आहे त्यांचं तर स्क्रीनिंग आपण करूच, पण ज्यांचं वेळेवर येऊन या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनाही आपण या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोयी देऊ. आणि आपल्यालाही विनंती आहे की आपल्या माध्यमातनं आपापल्या भागामध्ये अशा प्रकारे थोडी जागृती करून ज्यांना कोणाला याचा लाभ घ्यायचा असेल तो लाभ आपण मिळवून द्यावा. मी पुन्हा एकदा आपल्या दक्षिण पश्चिम नागपूरच्या वतीनं आपले नेते माननीय गडकरी साहेब यांना जन्मदिवसाच्या अग्रिम शुभेच्छा देतो. आणि त्यांनी मगाशी सांगितलं सर्वायकल कॅन्सर करता ज्या काही प्रिव्हेन्शनच्या लसी आहेत त्या लसी आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. 3 लसी घ्याव्या लागतात, 9,000 किंमत आहे, पण मोफत नितीनजींच्या माध्यमातून त्या लसी मिळणार आहेत. आणि त्यावेळी त्याही संदर्भात आपलं जर रजिस्ट्रेशन झालं, अर्थात त्या काही फार आपल्याकडे नाही आहेत, सीमित आहेत, जवळजवळ 1,000 पेशंट्स आपण कारण 3 वेळा द्याव्या लागणार आहेत त्यामुळे पहिल्या टप्प्यात कव्हर करायचं आपण ठरवलं आहे, म्हणून एक साधारण 1,000-1,200 लोकांचं रजिस्ट्रेशन झालं की आपण ते रजिस्ट्रेशन थांबवू, पण त्यांनाही या लसींच्या माध्यमातनं कधीच त्या कॅन्सरला सामोरं जावं लागू नये अशा प्रकारची व्यवस्था देखील नितीनजींनी केली आहे. मी त्याहीबद्दल त्यांचे आभार मानतो. आपण सगळे लोक या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद.